तळोदा येथे सेवा भावे प्रतिष्ठान तर्फे चिमुकल्यांसोबत दिवाळी साजरी। तळोदा येथील सेवा भावे प्रतिष्ठान तर्फे टाकडी गावात चिमुकल्यांसोबत दिवाळी साजरी करण्यात आली। यावेळी चिमुकल्यांना दिवाळीचा फराळ व मिठाई देऊन दिवाळी साजरी करण्यात आली। या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून LIC अधिकारी राहुल सोनवणे हे होते। तर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी तळोदा सेवा भावे प्रतिष्ठान अध्यक्ष उमेश सोनवणे हे होते। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सेवा भावे प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष संतोष जगत चौधरी यांनी केले। यावेळी सेवाभावी प्रतिष्ठानचे संचालक नकुल ठाकरे म्हणाले की सेवाभावी प्रतिष्ठान ही आमची ग्रामीण व दुर्गम भागात सतत सेवा कार्य करत असते व त्यातील एक भाग म्हणजे आज दुर्गम भागात साजरी केलेली दिवाळी व असे कार्य सातत्याने सुरू राहतील अशी आशा व्यक्त केली। या कार्यक्रमाला सेवाभावी प्रतिष्ठानची ग्राम समिती टाकडी अध्यक्ष स्वरूपसिंग ठाकरे, उपाध्यक्ष धरमसिंग ठाकरे, सचिव चंबुलाला ठाकरे, ग्राम सदस्य गोरख ठाकरे, रोहित वसावे आदी यावेळी उपस्थित होते। या कार्यक्रमाचे नियोजन कल्पेश सोनवणे, मयूर कलाल, सुनील मोरे यांनी केले होते। सात प्रोग्राम टेबलसाठी दीपक मराठे, तळोदा तालुका प्रतिनिधी। आज सेवाभावे प्रतिष्ठानतर्फे आपण दिवाळी फराळ वाटपाचा कार्यक्रम घेतला आहे मुलांसोबत आणि मुलांना त्याबद्दल फार आनंद वाटला। नमस्कार, आज सेवाभावे प्रतिष्ठान तळोदा तर्फे येथे लहान पोरांसोबत वनवासी भागात आम्ही आज दिवाळी साजरी करत आहोत। आपण सर्वजण आपल्या घरी आनंदाने गावात शहरात दिवाळी साजरी करतो, परंतु या वनवासी भागात दिवाळी कशी साजरी होईल याचा विचार करत आज आम्ही सेवाभावे प्रतिष्ठान तर्फे टाकळी येथे लहान पोरांसोबत आज आम्ही त्यांच्याजवळ दिवाळीचा फरसान देऊन दिवाळी आज साजरी करत आहोत। धन्यवाद।